बयोची मोठे स्वप्न। सफरचंद खाना नको आहे मला, तूच खा। हीरा गे। थैंक यू। करा अभ्यास कर बयो। हे गे। थैंक यू। अभ्यास कर। सुमनताई नू, भाजी संपली हा आणि वाण्याकडून सामान पण आणू जा। बर, तसं काय नंतर आहे। आता थोडी थोडी चाय पिऊया काय? मस्त पैकी गरमागरम बनवलंय। हो हो घेऊया ना, थांबा मी कप आणते। वहिनी, बयोची परीक्षा कधी संपता? आज शेवटचा पेपर असा। होय ना? हा। बरा पोरग्यांची परीक्षा संपता, आता पोरग्यांची नुसती मज्जा। पोरांची मजा हा पण घरात गोंधळ। मी जाईन दवाखान्यात, तुमका उगाच त्रास। असा देत गे, पोरगीच असत ती। घरात पोरगी असली ना की सगळी दुःख विसराक होतात। आणि आपली चिलीपिली असत ना ती माझीच पोर असत ना, त्यांचो माका त्रास कसलो। घ्या चाय घ्या। कसं झालं अगे चाय? वाईट जरा आला जास्त टाकले आज। नाही नाही मस्त हा, मका अशीच आवडता। छान आहे ना? ताईनू, हा हातक डाग कसलो? हातक रवा भाजत होते ना, ती कढई लागली आहे मका। हे बघ कढई लागली। कधी हो? मी असताना तर नाही लागला। नाही नाही आधी आधी लागली। काय तू पण वहिनी नको थैसर लक्ष देतो। आज पोरग्यांची परीक्षा संपतली ना, तू एक काम कर, काहीतरी गोडधोड करूचा बघ। हा तू नारळाची वडियो बनवू शकताय? नको म्हणजे 4 दिवसापूर्वीच बनवलंस ना, खीर बनव। हा खीर बनव तू, नाहीतर मी एक काम करतोय, हे ह्याचे ना पाकातले लाडू बनवते। पोरगी आता भुकभुक भुकभुक करतली ना, तर मी चिवडं बनवते। हा आणखीन मी काय बनवते म्हटलं आहे मी आता? रव्याचे लाडू। हा 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 रव्याचे लाडू मी बनवून घेतोय, जरा ते बघ आणि जरा त्या ह्या कर। हा यांचा काहीतरी झाला हा एवढा नक्की।
रे कांता, बोललास का शुभूशी? या उशे मका काय मान सन्मान हाय का नाही? मी त्याच्या वांगडा बोलणार नाही. मेल्या, तुझा मान सन्मान घाल चुलीत. उद्या जर आपल्या रस्त्यावर झोपूची वेळ आली ना, तो तुझा सन्मान असा पांघरून घेऊन झोपणार हस? आता जर तू शुभंकर वांगडा बोललं नाहीस ना, तर ह्या सगळ्या आपल्या अंगाशी येतला. तू ह्या घरचो जावई हस आणि शुभंकर या घरचो मालक ह्या विसरा नको. मी तुका हजार वेळा सांगले की शुभूक नाराज करून चालूचा नाय. मग काय करू? नाक घासू, पाया पडू, लोटांगण घालू? वेळ इली तर तापण कर. माफी मागून शुभू वांगडा गोड बोल. त्याने जा काय केल्या ना, त्या बरोबर केल्या. नशीब समज, त्यावेळी तुका घरातनं बाहेर हाकल्या नाय. आपलो शुभू किती कडक वाटलो ना, तरी आतना लोण्याचो बोळो हा लगेच विरघळता. तू लवकर बोलायचा प्रयत्न कर, नाहीतर नंतर मामलो कठीण होऊन जाईल. कांता, आंब्याचो सीझन सुरू झालो हा. जर आपल्या आंब्याचो मधाळ रोज चाखूचो असात ना, शुभून बागायती शेती त्याच्या हातात घेण्याआधी तू त्याचो हात हातात घेऊन माफी माग. यो सगळो पैसो साम्राज्य टिकवूचा असात ना, तर तुका शुभू वांगडा पुन्हा गोड बोलूचो लागतला. कधी कधी बरोबर बोलतच औषध. एक तर त्या गौतमी केला, जाता जाता माझे पैसे घेऊन गेला. ते पैसे काय परत मिळणार नाही, पण जर माका तो खड्डो भरूचा असत तर माका शुभू दादाच्या वांगडा गोड बोलूकच लागतला. काय झालं असत? सुमंत काहीतरी नक्कीच लपवत आहात माझ्यापासून. तो डाग भाजल्याचं नव्हतो, हात मुरगळल्याच होतो. भारती, आपला खोकल्याच्या औषधांचा स्टॉक संपलाय ना? भारती. हा अगं, काय झालं? काय बोललास? काय झालंय, कसला विचार करताय? नाही कसलं नाही. हे बघा, आता बायोच्या परीक्षेचं पण टेन्शन संपलंय ना, मग काय झालं? तुम्ही काहीतरी गहन विचार करताय एवढं नक्की. नाही हो, काय नाही, खरंच नाही. आता माझ्याशी खोटं बोलून काय उपयोग आहे का? सांगा बरं, कसला विचार करताय? या भावी डॉक्टरीण बाई, संपली का परीक्षा? होय, आज ना लास्ट पेपर होतो, मी आज खूप खुश असे. ए बयो, इरा कुठे? इरा गुड्डी ते आणि चैतन्य वांगडा घराकडे गेला. बर बर, ठीक. मग काय केलाय सुट्टीचा प्लॅन? तसा अजून काय ठरवलं नाही. ऐक ना बयो, तू जसा आरवला वाचनाची गोडी लावली होतीस ना, तशी इराला पण लावा. होय, मी त्याका वाचण्याची गोडी लावू प्रयत्न करेन. आणि इराला आपल्या कोकणचा उन्हाळा दाखव. तुम्ही जी काय उन्हाळ्याच्या सुट्टीत मस्ती करताना ते सगळं दाखव. म्हणजे झाडावर चढून कैऱ्या काढणं, काजूची बोंड खाणं, नदीत उड्या टाकणं, सगळं सगळं दाखव. तिला पण आवडेल खूप. होय होय, दाखवते. माका ना आरव दादाची खूप आठवण येतात. तो असतो तर खूप मजा येली असती ना.
मला पण खूप आठवण येते बाळा त्याची. पण काय करणार, तो त्याच्या भल्यासाठीच तिकडे आहे ना. पण काळजी नको करूस, तो लवकरच येईल तुमच्याशी खेळायला. भयो जा आता घरी जा. होय जाते मातोश्री. हा पण तू आज मला काय बोलायचं नाही. मी आज खूप खेळतेल आणि खूप मज्जा करतो. मन भरून खेळ पण हातपाय मोडून घेऊ नको. ओके डोंट वरी मम्मी. भयो मम्मी बोलीस ना तर मार खाशी जा. अगे गंमत केलंय गे फक्त मम्मी. तुका ना फटकेच देऊ पोय. थांब नीट जा पडशील. डॅम्पीस डॉक्टर. मी काय म्हणत होते, आता गौतमी ताई घरी नाही आहेत तर आपण आरवाक घरी बोलवून घेऊया काय. नाही नको, त्याला अजूनही त्याचा त्याचा वेळ घेऊ द्या. आणि आपण त्या संचालकांवर विश्वास ठेवायला हवा. ते नाना सांगतील तेव्हाच घेऊन येऊ त्याला. बर ठीक आहे. पण किमान एकदा जाऊन भेटून येऊया. मी थोडं इथे असं काढ हा, थोडं इथे घर काढ, हे कर. रंग सांडला अरे अरे वाऱ्यामुळे रंग सांडला. पण माझ्या चित्रावर रंग सांडला. मी काढलेलं चित्र वाया गेलं. मग काय उपयोग आहे सगळ्याचा. उपयोग नाही झाला असं होत नाही बाळा. हे चित्र बिघडलं असं तुला वाटतंय. पण तू त्या चित्राकडे नीट बघितलंस ना की तुझ्या लक्षात येईल तुला जे हवंय ते त्यात उतरलंय. फक्त आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. बघ त्या चित्राकडे. आता नवीन कागद घे आणि चित्र पुन्हा काढ. बघू छान चित्र काढ. अरे दादा दादा माका माफ कर, सगळा विसर. पण प्लीज माझ्याशी बोल, माझ्या वांगडा बोल. मी तुझ्या वांगडा बोलल्याशिवाय नाही राहू शकत. आता मार माका, मार मार मार. तुझा त्या रस्त्यात काय तमाशा करतोय. निघतो दादा. आठव ना आपण लहान असताना जसं मी चूक केली तर माका तू माफ करायचास की नाही, करायचास का नाही. हे बघ हे बघ रामाकांत, तुझ्या लहानपणीच्या चुका लहान असायच्या. आता जे केलंयस ना त्याला चूक नाही म्हणत, गुन्हा म्हणतात. आणि या असल्या गुन्ह्याला क्षमा करणं शक्य नाही. दादा एवढं परको नको रे करू माका, माका माफ कर. ए बाबा मला ह्या विषयावर बोलायचंच नाही रे तुझ्याशी, तू जा नाही. दादा मी असं परत कधीच करूच नाही, कधीच करूच नाही. तर सुमनची शपथ. तिचं नाव नको व्यूज मध्ये. ठीक आहे ठीक आहे. माझी माझी शपथ, मला रक्त आहे शपथ. मी असं परत कधीच करूच नाही. पण प्लीज प्लीज माझ्या वांगडा बोल रे, मला माफ कर. होय तर मी पाया पडतोय दादा, मी तुझ्या पाया पडतोय, मी तुझं नाक रगडतोय. लाथा लाथा मुख्या निघा दादा. कोणती? अरे रमाकांत शेट्टी. अरे होय पाया किती पडतो माहीत
चल 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 आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होतास तू, तिच्या स्वप्नांची राख रांगोळी करणार होतास। त्या बाईला अक्कल नाही, ती मूर्ख आहे, पण तू तर घरातला होतास, माझा होतास ना दादा। अरे असं मी अजून असं ना, मी अजून नुसतं बोलून उपयोग नसतो, कृतीतून दाखवावं लागतं दादा। असं नको रे बोलूस, काय जा गळ पडतात माझ्या, मी चुकलंय, बघा बघा माफ कर दादा, मी परत असं कधीच करूच आहे नाही, कधीच करूच आहे नाही, मी तर भुगे भया पुढचा असतंय देऊच आहे दादा, पण प्लीज प्लीज माझ्या मागून ऐक शांतपणे। मी आजवर कधी बोललो नाही, पण आज सांगतोय, ते तुझ्या डोक्यात आहे ना फिक्स करून टाकायचं। भारतीशी माझं लग्न झाल्यापासून भारती माझी बायको आणि बयो माझी मुलगी आहे। तू भारती आणि बयोला आधीची भारती आणि बयो समजण्याची चूक नको करू, कायम डोक्यात ठेव, आणि त्यांना जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला गाठ माझ्याशी। अरे दादा दादा ऐक ना माझा दादा, हे दादा ऐक ना, मला माफ कर दादा, दादा मी तुम्हाला जाऊ द्यायचं नाही दादा, नको रे माझं ऐक ना रे दादा, दादा माझी माझी माझ्या अंगला बोल नाही दादा, दादा नको रे जाऊ मला सोडून, दादा मला सोडून नको जाऊ रे दादा, दादा ऐक ना रे दादा, हे दादा दादा काय रे हा चल निक चल चल रे चल हे काय चल सॉट इरा तर गेम खेळण्यात बिझी आहे, एका जर डिस्टर्ब केलंय तर राग येते का, काय करू। पण बाबाने तर इरा पुस्तकाची गोडी लावून सांगितली, निया एक काम करते, देतेच ते का पुस्तक। इरा 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 ही बघ, मी आपल्या गावातल्या लायब्ररीतून आपल्यासाठी पुस्तक आणलंय। इरा इरा बघ तरी, काय आहे अगं बघ ना, सुट्टीत पुस्तक वाचूची ना मजा काय औरच असता। आणि मी तुझ्यासाठी खास माझी आई आणि मी ह्या पुस्तक आणलंय बघ ना। बयो खरं सांग, तू हे सगळं मुद्दामून करतेस ना। अगो इरा मी मुद्दामून कित्या करीन, तू गप्पच बस, मी मूर्ख नाहीये, हे माझी आई आणि मी हे पुस्तक दाखवून मला तू वाचण्यासाठी नाही हिणवण्यासाठी देतेस। काय माझी मम्मा माझ्या सोबत नाहीये म्हणून तू मला हे पुस्तक देऊन चिडवतीयस। अगो तसं अजिबात नाही, ह्या पुस्तक ना खरंच खूप सुंदर असा, या पुस्तकात मुलांवरती चांगले संस्कार करणाऱ्या आईची गोष्ट असा। तेच तर, मी कशी बिनसंस्कारी वाईट मुलगी आहे तेच दाखवून द्यायचं ना तुला। काय हो किती बोलता सिरा, असं माझ्या मनात अजिबात नाही, तुका फक्त चांगली पुस्तकं वाचूची सवय लागू होई म्हणून मी हे करत होतोय। मला नाही या शिकवायचं की मी काय वाचायचं आणि काय नाही, मला बरोबर कळतं। ठीक आहे, तू का आता जर वाचूचं नसत ना तर नको वाचूस, नंतर बघूयात, त्याच्यापेक्षा पण चल या किल्ल्यावरती जाऊया, मी शैलू आणि बाकी सगळ्यांना सुद्धा सांगते, ते खूप मज्जा येतली, आपण किल्ल्यावर जाऊन ना लपाछुपी खेळूया, नाहीतर डबाईस मस्त्री खेळूया। मला नाही आवडत आहे, मी मुंबईत हॉलिडे मध्ये मस्त पैकी व्हिडिओ गेम्स खेळायची, आणि ना थैसून येताना परबांच्या दारातले कैरे पण खाऊया मस्त मीठ मसाला, माझ्या तर तोंडात आताच पाणी सुटला।
आम्ही ना सुट्टी पडली की मस्त पैकी पिझ्झा बर्गर आणि त्याच्यासोबत कोल्ड ड्रिंक्स ऑर्डर करून पार्टी करायचो. हिरा तू ना एकदा माझ्या वांगडा चलच. दुसऱ्यांच्या सुकवणीतले पापड चुरून पळण्यात किती मजा असताना हे माहिती नाही तुका अजून. मी आणि मम्मा मुंबईत असताना मस्त पैकी मॉल मध्ये जायचो, शॉपिंग करायचो, फिरायचो. पण कुल्फीवाल्याच्या मागे मागे धावून ना या भर उन्हात कुल्फी खाऊची मजा काय उरत असता. असल्या घाणेरड्या उन्हात कधी एसी मध्ये राहिलीस का तू? या उन्हात गावभर भटकूची जी मजा असा ना ती चार भिंतीच्या देशीत नाही. काय ग तुझं मगासपासून मोठेपणा सुरू आहे? तू जा ना इथून. आणि मला तुझ्याशी बोलायचं पण नाही आणि तुझ्यासोबत कुठे यायचं पण नाही. तू जात नाहीयेस ना, मीच निघून जाते. इरा अगो इरा